राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जी आहे ती बैठक जी आहे ती सुरू आहे आणि थोड्या वेळानंतर संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल या संदर्भातला निर्णय जो आहे तो संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अपेक्षित आहे. पण प्राथमिक माहितीनुसार शरद पवार यांना आपला राजीनामा जो आहे तो मागे घेण्यास सर्व समितीने सांगितलेलं आहे. शरद पवार यांनी त्या दिवशी जी राजीनाम्याची घोषणा केली तो समितीनं फेटाळला आहे. त्यामुळे आता अध्यक्ष की कार्याध्यक्ष असे दोन पदं जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये होतील का आपण पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे तो खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनाच्या बाहेर आपण पाहतो आहे. ढोल ताशांचा गजर या ठिकाणी आहेत आणि शरद पवारांच्या पाठिंबासाठी हा संपूर्ण प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे. आपल्यासोबत माझे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. ताई काय सांगाल, अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो पवारसाहेब मागे घेतील का? राजीनामा पवारसाहेबांनी दिलेला आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर अनेक मोठ्या नेत्यांनीसुद्धा पवारसाहेबांना हे सांगितलेलं आहे की ही राजीनामा द्यायची वेळ नाही. स्वतः पवारसाहेबांनी जी समिती नियुक्त केली होती ती समितीची मीटिंग आज झालेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये एकमुखाने सर्व नेत्यांनी सांगितलेलं आहे की शरद पवारसाहेबांनी हा राजीनामा मागे घ्यावा. आणि जे गेले 4 दिवस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संपूर्ण देशातनं आणि महाराष्ट्रातनं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला शरद पवार साहेबांना भेटायला येत आहेत, उपोषणाला बसत आहेत, ते सांगत आहेत की आम्ही इथून हटणार नाही जोवर तुम्ही राजीनामा मागे घेणार नाही. आणि पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं आहे की मी आता तुम्हाला जास्ती दिवस बसायला लावणार नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने शरद पवारसाहेबांना की विनंती केली आहे की राजीनामा मागे घ्या. आणि मला असं वाटतं शरद पवारांचं आपल्या कार्यकर्त्यांवर खूप प्रेम आहे आणि शरद पवार साहेबांनीसुद्धा आपल्या निर्णयाला स्थगिती द्यावी असं समितीने सांगितल्यावर ते स्थगिती देतील असं आम्हाला निश्चित वाटतं. पण नवीन तरुण अध्यक्ष येऊ द्यायला काय विरोध आहे? आता पक्षश्रेष्ठी जे ठरवतील त्या पद्धतीनं हा पक्ष चालू असतो. पवारसाहेब जे त्यांची जे विचारधारा आहे त्या विचारधारावरती चालणारा हा पक्ष आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेणार त्या तरुण अध्यक्ष असो कुठलेही अध्यक्ष असो, पण आज हे सर्वसामान्य जनतेचीच नव्हे, आम्हा सर्व कार्यकर्त्यांची या महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेचीसुद्धा भावना आहे की पवारसाहेब या पदावरती राहिलंच पाहिजेत. विरोधकसुद्धा आपण सर्व बघतच आहात की विरोधकसुद्धा त्यांची भावना आहे की पवारसाहेब ह्या पदावरती राहिले पाहिजे, कारण की देशात एकच नेता असा आहे की जो विरोधकांना एकसंघ ठेवू शकतो असे आमचे आदरणीय पवारसाहेब. आणि पवारसाहेबांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण एक समय आहे और समय कभी रुकता नाही, आणि पिताला जे आपला बाप असतो ना त्याला थांबायचा अधिकार कुठंच नसतो, त्याला आपल्या मुलाबाळांची काळजी असते, त्यांना अविरत चालावंच लागतं आहे. आणि पवारसाहेब यावरती नेहमी चालत राहतील एवढंच मी सांगतो. नाही पण एक कुठेतरी असा आपण जर पाहतो आहे की सुप्रिया सुळे यांच्याकडे अध्यक्षपद किंवा कार्याध्यक्षपद द्यावं त्या संदर्भात काय भूमिका आहे? कारण की एखाद्या महिलेकडे एखाद्या मोठ्या राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाचं नेतृत्व यावं याला दुधारा किंवा याला न द्यायला काय हरकत आहे? नाही, कार्याध्यक्ष म्हणून सुप्रियाताईंना जर दिलं तर निश्चितच, गेले 15 वर्ष त्या खासदार आहेत, मतदारसंघच नाही तर अनेक दिल्लीला त्यांना संसदरत्न म्हणून 5-6 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. अतिशय म्हणजे शरद पवार साहेबांचं बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळालेलं आहे आणि आज जर त्या कार्याध्यक्ष झाल्या तर त्यांना त्या खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतील याचा विश्वास आहे. एक महिला म्हणून त्या खूप चांगलं काम करतायत आणि त्यांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे, त्यांना पुढे आणलंच पाहिजे अशी आमचे सर्वांची कार्यकर्त्यांची पण धारणा आहे. आणि त्यांनी कार्याध्यक्ष व्हावं आणि आजही शरद पवारांसारख्याच कामं त्या तेवढ्याच उत्साहाने करत असतात, त्यामुळे सुप्रियाताईंच्या नावाला कुठेही विरोध नाही. शरद पवारांचा राजीनामा कुठेतरी पक्षांतर्गत नाराजी किंवा काहींना बायजीपीमध्ये जायचं आहे म्हणून घेतलेली भूमिका असं वाटतं का? नाही नाही, याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 2 तारखेला जेव्हा शरद पवार साहेबांनी राजीनामा देण्याचा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मानस व्यक्त केला त्यावेळेला त्यांनी एक निवड समिती फॉर्म केली आणि त्या निवड समितीला ही जबाबदारी दिली की जो नवीन अध्यक्ष येईल त्या नवीन अध्यक्षाची निवड आपण करावी आणि तुम्ही जो निर्णय घेईल तुम्हाला मान्य असेल. यामध्ये पवारसाहेबांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलं होतं की राजकीयदृष्ट्या मी निवृत्ती घेत नाही आहे, सार्वजनिक जीवनामध्ये मी असणार आहे आणि मी उपलब्ध असेन केडरसाठी, कार्यकर्त्यांसाठी, लोकांसाठी, सर्वांसाठी. आता यामध्ये बरेच शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात त्यावेळेला बरेचसे स्पेक्युलेशन्स घेतात.
या याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शरद पवार साहेबांनी स्वतःचा निर्णय स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी कार्यकर्ते आणि सर्वच पदाधिकारी आणि फक्त आमच्याच पक्षाचे नाही तर इतर पक्षाचे राष्ट्रीय पक्षांचे लोकसुद्धा त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत की आता 2024 जे लोकसभेचे इलेक्शन होणार आहेत त्यामध्ये शरद पवारांची भूमिका फार क्रुशल असू शकते. तर त्या एका भावनेपोटी सर्व लोक त्यांना असा आग्रह करत आहेत की तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्यावा. पण यामध्ये साहेबांनी जेव्हा जे कारण सांगितलं होतं, जो तुम्ही प्रश्न आत्ता विचारला होतात की जर साहेबांनी जो कारण सांगितलं होतं राजीनामा द्यायच्या वेळेला, त्यावेळेला त्यांनी क्लिअरली सांगितलं होतं की एकूण 1 मे 1960 ते राजकारणामध्ये आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता. आज 2023 त्यांना 63 झाली आहेत आणि 24 ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत आहेत. तर आज कुठे ना कुठेतरी बाजूला होऊन एका तरुण नेतृत्वाला संधी द्यायला हवी आणि जोपर्यंत त्यांची राज्यसभेची अजून 3 बाकी आहेत आणि ते जोपर्यंत ते स्वतः ॲक्टिव्ह आहेत तोपर्यंत त्यांनी त्या नवीन नेतृत्वाला ग्रूम करणं, त्या नवीन नेतृत्वाला एस्टॅब्लिश करणं, या गोष्टीसाठी बहुतेक शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शन खाली व्हावं अशी त्यांची इच्छा असावी आणि म्हणून त्यांनी कोणाशी चर्चा न करता राजीनामा घेतला असं माझं मत. नक्कीच, अजूनही बैठक जी आहे ती आपण पाहतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं हे प्रदेश कार्यालय आहे आणि या प्रदेश कार्यालयामध्ये बैठक जी आहे ती अजून सुरू आहे. संध्याकाळी 5 सुमारास स्वतः शरद पवार या समितीमध्ये काय निर्णय झाला, समितीचे अध्यक्ष म्हणून जयंत पाटील हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि त्यानंतर शरद पवार देखील पत्रकार परिषद संबोधित करतील. पण आत्ता जी परिस्थिती आहे की पवार हे आपला राजीनामावरनं त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्याला यश येऊ शकतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर मन वळवण्याचा प्रयत्न झाला आणि मन वळलं तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष ही 2 पदं जी आहेत ती निर्माण होतील एवढं तरी नक्की या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा प्रफुल्ल साळुंके, लेट्स अप.